अनेक दिवसापासून आम्हाला वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या गावातील काही तालुक्यातील वेगवेगळ्या काही लोकांचे फोन येत आहेत किंवा काही लोक येऊन आम्हाला भेटून दिलेले आहेत की बाबा काही काही ठिकाणी या अधिकृत आणि माफ करा कोणत्याही गोष्टीचं परवानगी न घेता काही मस्जिद उभा केल्या जात आहेत किंवा काही पीर वगैरे जे काय म्हणतात ते उभा केले जात आहेत. तसाच एक विषय आपल्या गावामधला व आपल्या तालुक्यामधला पारे रस्त्याला जाताना पारे आधीपासून एक 2 किलोमीटर अंतरावरती तिथे एक मस्जिद प्रकारचे एक ते ही उभा केलेला मी त्याला आता काय बोलू शकत नाही ती मस्जिद बोलणार त्या काय मला पण नक्की समजत नाही ती आहे काय. तर त्या गोष्टीची आम्ही माहिती घेतली गेले 1 महिना 1.5 महिना झाला मी माहिती घेतो पारे ग्रामसेवकांना पारेचा फोन केला कुर्लीच्या ग्रामसेवकांना फोन केला आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली की बाबा ही गोष्ट पारे रस्त्याला किंवा विटा रस्त्याला आहे त्याची काही तुमच्याकडं नोंदणी आहे का ते परवाना आहे का त्या लोकांनी तिथे उभा केलंय किंवा तिथं ते म्हणजे ते केलं. तर दोन्ही ग्रामसेवकांनी सांगितलं पाऱ्याच्या व कुर्लीच्या त्याची काही आम्हाला कल्पना नाही आमच्याकडे काही त्याची नोंद नाही त्यामुळे ते आमच्या हातीत येत नाही. तर आम्ही नंतर माहिती घेताना असं समजलं ते वन विभागाच्या हद्दीमध्ये ते येत मग या लोकांनी वन विभागाची परवानगी घेतलेली आहे का वन विभागाने त्यांना परवानगी दिली आहे का. तर वन विभागाने जर त्यांना परवानगी दिली नसेल तर त्यांनी बांधलं कसं आणि वन विभाग असो किंवा शासकीय अधिकारी असो हे आतापर्यंत शांत काय त्या लोकांच्यावरती कारवाई का नाही झाली आमची मूळची मागणी आहे. अशा कुठेही रिकाम्या जागा दिसत असतील आणि लोक जर अशी जर अधिकृत आणि कृत जर मस्जिद उभा करली जात असतील तर ती आम्हाला शिवसेनेला मान्य नाही. तर यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि आम्हाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रशासनाला व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पण सांगायचं आहे ते जर परवानगी असेल तर तुम्ही त्यांची त्वरित परवानगी नाकारावी ते तिथनं काढायला लावावं आणि जर परवानगी नसेल तर एवढे दिवस तुम्ही काही झोपत होता का आमचा त्यांना प्रश्न आहे सर्वात महत्वाचा. आणि हे जर 15 दिवसात जर ह्या लोकांनी जर काढलं नाही तर 16व्या दिवशी सीएसएनएचे सर्व पदाधिकारी तिथे जातील आणि ती स्वतः इसकटतील हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो. आणि यात पोलीस प्रशासनाने लक्ष घालावं तहसील प्रशासनाने लक्ष घालावं वन विभागाच्या हद्दीमध्ये येते म्हणून सांगतात मला काही लोक तर ते वन विभागाने पण याची चौकशी करावी आणि वन विभागाने त्यांना पटकन कागदोपत्री नोटीस द्यावी की तुम्ही पटकन काढून घ्या. जर हे 15 दिवसात काढलं गेलं नाही तर 16व्या दिवशी आम्ही तिथं सकाळी 11 वाजता जमू.